महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। सध्या सावंतवाडीत नगराध्यक्षांच्या खुर्चीवरून खुर्ची नाट्य रंगलंय। प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्यावर खुर्चीचा अपमान केल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांकडून करण्यात आलाय। दरम्यान अन्नपूर्णा कोरगावकर यांनी याबाबतचा खुलासा केला, तर सावंतवाडीचा विकास हे माझं व्हिजन आहे, तर भाजपकडून उमेदवारी दिल्यास नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती अन्नपूर्णा कोरगावकर यांनी दिली आहे। सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरून सध्या राजकारण जोरदार तापलंय। खुर्ची आहे ते माजी नगराध्यक्ष ज्यांनी राजीनामा दिलेला बबन साळगावकर यांची, विद्यमान ज्या प्रभारी नगराध्यक्ष आहेत त्या अन्नपूर्णा कोरगावकर आपल्यासोबत आहेत। कालच्या सभेमध्ये अनरजन लोबो यांनी या खुर्चीवरून मुद्दा उपस्थित केला होता। अनेक प्रश्न नेमकी त्याची उत्तरं काय ते देण्यासाठी स्वतः नगराध्यक्ष आहेत। मॅडम काय सांगाल, खुर्चीवरून राजकारण तापलेलं होतं, तुम्ही खुर्ची नगराध्यक्षांची आडगडीत टाकल्याचा आरोप केला गेलेला होता, नेमकं त्याच्यामध्ये काय तथ्य आहे? सर्वप्रथम आदरणीय ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो मॅडम यांना मी खूप मानते, आणि गेल्या 3.5 वर्ष आम्ही एकत्रच काम करत आहोत, आणि ते गेल्या 10 वर्ष नगराध्यक्ष म्हणून सावंतवाडी शहरामध्ये सुद्धा काम केलेले आहे, ते अनुभवी आहेत। आणि सांगायचं खुर्चीचं विषय म्हणायला गेले तर 3/10/2019 सन्मान्य बबनराव साळगावकर यांनी राजीनामा दिली, आणि प्रभारी नगराध्यक्ष म्हणून मी 4 ऑक्टोबरपासून काम चालू केलेले आहे, आणि त्यांचे खुर्ची प्रोटोकॉलप्रमाणे किंवा कायद्यानुसार त्यांच्या खुर्चीवरच मला बसून म्हणजे ते जबाबदारी मला स्वीकारायचं आहे। पण मी आदरणीय बबनराव साळगावकर यांना खूप एक मार्गदर्शक म्हणून मानते। मी 2016 नगरपालिकेत आली तेव्हा मला नगरपरिषदेचं कामकाजबद्दल काहीच माहिती नव्हतं, म्हणायला हरकत नाही, आय वॉज अ झिरो माइंडेड। तेव्हापासून मी 2.5-3 वर्ष नगराध्यक्षांनी मला विकासात्मक कामाबद्दल, धोरणाबद्दल, मीटिंगबद्दल, कौन्सिल स्टँडिंग हे प्रत्येक विषय मला शून्यातून मी त्यांच्याकडून शिकलेली आहे, मला शिकायला खूप आवडतात। बिझनेससुद्धा मी आदर माझे मिस्टर प्रसाद कोरगावकर आणि कोरगावकर कुटुंबियांकडून मी शिकली आहे, आणि माझं घराणं हे वडील वगैरे देवळात पूजा करायची, आणि माझं एक स्वभाव आहे की मला शिकायला आवडतात। म्हणून मी बबन साळगावकरनी मला राजकीय किंवा नगरपरिषदेचे कामकाज मला खूप शिकवल्याबद्दल मी त्यांना आयुष्यभर त्यांचे ऋणी आहे, आणि त्यांना किती मी राजकीय क्षेत्रात पुढे गेली तरी सुद्धा मी त्यांना मार्गदर्शक म्हणूनच, मी गुरु म्हणूनच मी त्यांचे स्थान 1 नंबरला त्यांचे असणार आहे। म्हणून मी काय केलं, 2 दिवस त्यांचे नगराध्यक्षांच्या खुर्चीवर न बसता मी त्यांच्या बाजूला माझ्या उपनगराध्यक्ष खुर्चीवरच बसत होती, आणि येत्या 2-3 दिवसात कामाचं लोड भरपूर वाढले, आणि इंटरकॉम फोन करायचं बांधकाम विभागाला, आरोग्य विभागाला, असं पाणी पुरवठा विभाग, असं प्रत्येकांना फोन लावायला, आपलं हे आहे सहकारी वर्ग आहे त्यांना बेल दाबण्यासाठी, असं कामाचं वर्क माझे वाढत गेलं आहे। म्हणून मी म्हटलं की खुर्ची मला ते थोडंसं राईट साईडला प्रॉब्लेम होत होता, आणि डावे साईडला ठेवणं मला योग्य वाटत नव्हतं, बिकॉज ते सन्माननीय नगराध्यक्षांची खुर्ची होती। म्हणून मी अडगळीत न टाकले नाही आहे। आज तरुण भारतमध्ये सुद्धा तुम्ही फोटो बघितला असाल, मागचं केबिन त्यांचं नगराध्यक्षांचे एक रूम होती, आमचं नगराध्यक्षांचे केबिनचं लागून असलेले खोली आहे, रूम आहे, ते काय स्क्रॅप रूम नाही आहे, त्यांनी बसायचं रूम आहे, रेस्ट रूम, आणि तिथे ते खुर्ची मी ठेवली, आणि उपनगराध्यक्ष खुर्चीवर मी बसली। आणि परवा दिवशी तुम्हाला खांडेकर साहेबांनी, प्रांत साहेबांनी, सन्मान्य प्रांतांनी सुद्धा ते क्लिअर केलं, ते खुर्ची किंवा दुसरी खुर्ची हे त्यांचे हक्काचं आहे, ते कोणाची हिरावून घेतलेली नाही आहे असं ते प्रांतांनी पण सांगितलं, आणि कायद्यानुसार सुद्धा ते जबाबदारी आणि ते खुर्ची उपनगराध्यक्षांचं आहे। आणि सन्मान्य लोबो मॅडमनी सांगितलेलं मी त्यांचे आदर व्यक्त करते, पण माझं राजकीय क्षेत्र हे एक पॅशन आहे, प्रोफेशन नाही आहे, पण मी मनापासून काम करते। 4 तारखेपासून आता जवळजवळ 1.25 महिना मी शहरातलं विकास कामं असो किंवा जनतेचे प्रश्न असो मी मनापासून 100% न्याय द्यायचा त्यांना प्रयत्न केलेले आहे, आणि माझे प्रयत्नाला परमात्मा किंवा यश मिळे दिलेले आहे हे मी जाणते। दुसरी गोष्ट मी सांगायची, ते पहिल्यापासून माझे स्वभाव आहे,
मी म्हणण्यापेक्षा मी आपण म्हणण्यात मला खूप आनंद आहे. हे सावंतवाडी शहरातले जनता मला जवळजवळ 24 वर्ष ओळखतात. राजकीय क्षेत्र सोडलं तरी व्यवसाय क्षेत्रामध्ये 1996 पासून मी आहे, तेव्हापासून मला जनतेबरोबर संबंध आहे. म्हणून मी सर्वांना मिळून काम करायचं मला आवडतं. त्यांनी सांगितलं की आम्ही केबिनमध्ये पाऊल ठेवत नाही आहे हे वगैरे मला काहीच माहिती नाही. 4 नोव्हेंबर 2019 पर्यंत आचारसंहिता चालू होती, त्यानिमित्ताने एकही मीटिंग्स वगैरे काही झालेलं नाही आहे. फक्त मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून कंटिन्युअस नगरपालिकेमध्ये जात होती आणि मीटिंग झालं नाही म्हणून नगरसेवकांचं येणं जाणं तिथे काय कॉन्टॅक्ट झालेलं नाही आहे. माझ्याबरोबर कोण येत होते? सन्माननीय पाणी पुरवठ्याचे सभापती आदरणीय सुरेंद्रजी बांदेकर एक दिवशी बर्थडे म्हणून त्यांचे आले होते. त्या दिवशी म्हणून त्यांच्या पाणीचं पुरवठ्याचे पाणीचं समस्या होती. मी त्यांच्यासमोर मांडले, माझ्याबरोबर बसलेत आणि त्यांना सांगितलं असं असं एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही तुमच्या मीटिंगमध्ये ठेवा. तेव्हा सुरेंद्रजी बांदेकर माझ्याकडे बोलले, आले, बसलेत असं वगैरे. आमचं रिलेशन आहे सगळ्यांबरोबर आहे. डिसेंबर 2016 सुद्धा मी सांगितलं होतं, तुमच्याकडे क्लिपमध्ये रेकॉर्ड पण असेल, कोणे विरोधी पक्ष म्हणून असता कामाने सावंतवाडी शहरा नगर परिषदेमध्ये सगळ्यांनी सहकारी वर्ग म्हणून काम करायचं आहे असंही सुद्धा मी एक डायलॉग सांगितलं होतं. आणि मला सगळ्यांबरोबर मिळूनच काम करायचं आहे हे तुम्हाला स्पष्ट करते मी. मॅडम, दुसरा एक आरोप तुमच्यावर केला गेला की 5 कोटीचा निधी आहे विनोद तावडेंच्या कोट्यातला, हा निधी अद्याप तुम्ही आणला नाही असा आरोप होतो, काय तथ्य आहे त्याच्यामध्ये? लोबो मॅडमनी सांगितलेला विषय कसा आहे, मी एकदा मंत्रालयात गेली होती आणि जाताना मी सांगितलं सन्माननीय नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांना, साहेब काहीतरी प्रस्ताव असलं तर मी घेऊन जाते म्हणून. तेव्हा आदरणीय बबनसाळ साळगावकरनी मला जिमखानाच्या संदर्भात, तेव्हा त्यांच्याकडे सांस्कृतिक विभाग होती, सांस्कृतिक आणि क्रीडा आणि शिक्षण विनोदजी तावड्यांकडे, आणि मी एक प्रस्ताव घेऊन गेली होती. त्याचं अजमासं 4.75 असं काहीतरी क्रोर्समध्ये ते प्रस्ताव होता आणि विनोदजी तावडेंनी लगेच त्याच्यावर रिमार्क लिहिलं की ओके इट विल बी सँक्शन्ड आणि मी ते दिलं. आणि ॲक्च्युली मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं की मी ते प्रोसिजरमध्ये मला काही माहिती नव्हती आणि मी तेव्हा नवीन होती आणि मी ते पत्र तसं त्यांना फॉरवर्ड केला आणि त्याच्यानंतरचे फॉलोअप आहे ते प्रस्तावाला मंजुरी प्रस्ताव घ्यायचं, नंतर कलेक्टरांकडे जाणार, त्याचं मंजुरी टी करायचं, त्याच्यानंतर त्याचं अमाऊंट आहे ते आपलं अकाउंटमध्ये वर्ग होणार, हे प्रोसिजर झालेलं नाही आहे आणि पैसे आणलेलं नाही आहे असा विषय नाही आहे. आणि आत्ता मी आहे, आता 4.75 कशाला, 47 कोटी असू दे, त्याच्यापेक्षा वरचे अमाऊंट असलं तरीसुद्धा मंत्र्यांकडून शहरासाठी आणण्याचा आज माझं तयारी आहे. तुम्ही सध्या नगराध्यक्ष आहात, अजून निवडणूक लागली नाही नगराध्यक्षपदाची, परंतु सावंतवाडी शहरातील विकासाची कामं आहेत ती कुठेतरी रखडलेली आहेत. स्विमिंग पूलचं टँक तो बंद आहे, अनेक रस्त्याची कामे प्रलंबित आहेत, ट्रॅफिकची समस्या, या सगळ्या समस्यावर आणि विकासाच्या कामावर मात करण्यासाठी काय तुमचं नियोजन असणार आहे का? सावंतवाडीच्या शहराचा विकास हे माझं मेन विजन आहे आणि मी नगराध्यक्ष साळगावकरकडून खूप विषय शिकलेले आहे हेच मी म्हणते. मला त्याच्यापेक्षा बेटर द्यायचं मी प्रयत्न करत आहे आणि मी 4 तारीखला तिथे गेल्यापासून पाणी पुरवठ्याचे विषय आहे, सुजल निर्मल योजनेचं आपलं 46 कोटीचं एक योजना आहे, ते आपलं TS साठी गेलेली आहे सावंत मुंबईला, मुंबई मंत्रालयामध्ये, आणि त्याचा फॉलोअप मी घेणार आहे. आणि आदरणीय आपलं CO आहेत संतोषजी जिरगे साहेब, पालव साहेब, आपला आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा विभाग असं आपण बसून त्याचा पूर्ण अभ्यास केला. जवळजवळ 2.5 तास आपण त्याचं पूर्ण हे आहे PPT मी बघितलेले आहे आणि त्या संदर्भात मी अभ्यास केला आणि त्यांना सांगितलं की आपला आचारसंहिता झाल्यावर आपण मुंबईला जाऊन लवकरात लवकर TS मंजूर करून त्याचं पैसे आहे आपला 40 कोटीचे थोडंसं कमी होणार आहे ते आणि त्याचं मंजुरीचं पैसे वर्ग करून आपण कामाची सुरुवात करूया हे सांगितलं. आदरणीय आपलं अभियंता पालव साहेब आहेत, तानाजी पालव, त्यांना सांगितलं की आपलं संत गाडगेबाबाचं भाजी मार्केटचे विषय आहे ते पण खूप वर्ष पेंडिंग आहे,
त्याच्यासाठी आपल्याजवळ 55 ते 60 कोटीचं प्रोजेक्ट आहे. आदरणीय पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांनी आम्हाला 5 कोटी वर्ग करून खूप वर्ष 2 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी परत 10 कोटीचं आम्हाला जी आरसुद्धा दिलेली आहे, म्हणजे 15 कोटी रुपये ऑलरेडी आहे. जवळजवळ ते 55 ते 60 कोटीपर्यंत जाणारे प्रकल्प आहे. पण प्रत्येक गोष्टी आपण प्रोजेक्ट सबमिट करतो तेव्हा आपल्याला मंत्री महोदयांचं आम्हाला सहकार्य मिळते. दुसरं आमचं नगरपालिकेचे बाजूचं फायर स्टेशनचे काम आहे, ते सुद्धा मार्गी लावायचे आहे. MSEB चे 11 कोटीचं, म्हणजे 10.81 कोटीचं आहे. त्याचे तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे परवा MSEB बरोबर मीटिंगसुद्धा झाली आणि उद्या मी PWDला सर्व नगरसेवकांबरोबर घेऊन त्यांना आपलं अंडरलाईन गॅस कनेक्शनचे विषय आहे त्याचं संदर्भात त्यांचे 6 किलोमीटरचे अंडरग्राउंड वायर PWDकडे आहे, ते दोन्ही त्यांना त्वरित आम्हाला मदत करावे म्हणून मी युवराज देसाई आहे त्यांच्या PWD डिपार्टमेंटकडे जाणार आहे निवेदन घेऊन. अजून काय विषय असतील, सॅनिटरी ड्रेनेज सिस्टमचे आहे, ते एक आमचं पालवसाहेब आहेत, त्यांचं ज्येष्ठ कोणतरी काका वगैरे आहेत, एकदा आम्ही मीटिंग घेतली होती. ते ठाण्यामध्ये ड्रेनेज सिस्टममध्ये एक्सपर्ट आहेत कुठल्या तरी विभागामध्ये, त्यांचे मार्गदर्शन घेऊन जवळजवळ 70 ते 80 कोटीचं आपलं ड्रेनेज सिस्टमचे सावंतवाडी शहराचं सेंट्रलायझेशन किंवा डिसेंट्रलायझेशन हे विषय आपण सर्वे करून ते पण मार्गी लावणार आहे आणि हे माझं विजन आहे. शेवटचा प्रश्न, खरं बघायला गेलं तर बबन साळगावकरांना राजीनामा दिल्यामुळे निवडणूक नजीकच्या काळात होईल नगराध्यक्षपदाची, भाजपच्या वतीने तुम्ही इच्छुक आहात असं मानलं जातं, अजूनही बरेच जण इच्छुक आहेत, शिवसेनेची तुमची थेट लढत होणार आहे, काँग्रेस राष्ट्रवादी पर विरोधात असणार आहे, काय तुम्ही ही निवडणूक थेट जनतेमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात काय आणि यासाठी काही पूर्वतयारी केली का? निवडणूक लढवण्यासाठी पूर्वतयारी म्हणजे आपलं विकासाचे कामं करणे आणि जनतेबरोबरचे कोऑर्डिनेशन हेच मुद्दा आहे. आणि गेल्या 3 वर्ष मी जनतेचं काम करतच आहे, जनता चांगलं जाणते मला. आणि भारतीय जनता पार्टीचे आपलं संघटन मंत्री आहेत सतीशजी धोंडसाहेब, त्यांना मी सांगितलेले आहे मी थेट निवडणुकीसाठी मी निवडणूक रंगणात उतरणार आहे आणि कोण इच्छुक आहेत हे लोकशाही आहे, प्रत्येकाने निवडणुकीत उभी राहावे आणि किती जण कॉम्पिटिटर्स असतात तेवढा परीक्षा लिहायला खूप मजा येते आणि सावंतवाडी नगर जनता मला सपोर्ट करणार आहे आणि सावंतवाडी नगर शहराचा विकास मी चांगल्या प्रकारे येणारी 2 वर्ष करणार ह्याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. आता एक प्रश्न, जर पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली, समोरचा उमेदवार फार तगडा असेल शिवसेनेचा, कारण शिवसेनेचे आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत, काय तुम्हाला वाटतं या ठिकाणी तुम्ही बाजी मारू शकाल? समोर कोणही असू दे ना, असं काही विषय नाही आहे. स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट, असं मी 1995 बोर्डातसुद्धा आली होती धारवाड युनिव्हर्सिटीमध्ये, 110 जणं आमच्या वर्गात होते तेव्हा पण माझ्या पप्पांनी सांगितलं होतं, माझे पप्पा खूप स्वभावाने वेगळे आहेत, त्या आम्ही बाहेर बसलो होतो तेव्हा पप्पांनी मला सांगितलं कॉलेज सुरू व्हायच्या आधी, येणारी इथे बाहेर बोर्ड होता, बोर्डमध्ये आलेले मुलांचं मला सांगितलं तुझं नाव हे बोर्डमध्ये नेक्स्ट टाईमला नेक्स्ट इयरला पाहिजे, हे विजन ठेवून मी अभ्यास केला आणि मी बोर्डातसुद्धा 7th रँक आली होती BSc BEd मध्ये. आणि तसंच आत्ता माझे विजन आहे की सावंतवाडी शहराचा विकास आणि सामान्य लोकांना गरजवंतांना मला न्याय द्यायचं हे माझं विजन आहे, त्यामुळे तेच विजनने मी काम करणार आहे, जनता मला न्याय देणार आणि माझे बाजूने उभी राहणार हे मला नक्की विश्वास आहे. सध्या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये खुर्ची नगराध्यक्षांची खुर्ची अडगळे टाकल्यावरून जोरदार राजकारण तापलेलं आहे, थेट नगराध्यक्षांची संवाद साधल्यानंतर त्यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले आणि जर का भाजपने मला उमेदवारी दिली तर निश्चितच ही मी निवडणूक लढवून मी इच्छुक आहे आणि निश्चितच निवडणूक जिंकेल यात कोणताही वाद नाही असं त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकरांच्या राजीनाम्यानंतर बाबू कुडतरकर हे थेट शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मानले जातात. निश्चितच असं जर झालं आणि नगराध्यक्ष विद्यमान असलेल्या अन्नपूर्ण कोरगावकर यांना तिकीट मिळालं तर अन्नपूर्ण कोरगावकर विरुद्ध बाबू कुडतरकर असं एक सुंदर आणि एक रंगतदार लढत सावंतवाडी शहरामध्ये सिंधुदुर्गवासियांना बघायला मिळतील मिळेल यात कोणताही वाद नाही. कॅमेरामॅन संदेश कारवेडसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.